गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील एक सण आहे जो महाराष्ट्रात नववर्षाचे आगमन होत असल्याचे दर्शवतो। पाडवा हा शब्द प्रतिपदा या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे जो चांद्र पंधरवाड्याशी संबंधित आहे आणि त्यावरच सण आधारित असतात। गुढीपाडव्याच्या उत्सवात गुढीचा समावेश असतो जी लांब बांबूच्या काठीवर कडुलिंब आंब्याची पानं व फुलांचे पात्र किंवा कलशाने सजवली असते। ती सहसा खिडकीद्वारे घराबाहेर उभारली जाते। असे म्हटले जाते की गुढीमुळे अमंगल गोष्टींचे निवारण होते आणि घरांमध्ये ऐश्वर्य येते। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घराची साफसफाई केली जाते आणि घराबाहेर भव्य रांगोळ्या काढल्या जातात। गुढीपाडव्याच्या दरम्यान कडुलिंबाची कडू पाने आणि गुळाचे कडू गोड म्हणजे गुड गुळ वाटणारे पारंपरिक पदार्थ बनवले जातात। आसपासच्या परिसरातील लोक सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात आणि भव्य मेजवानीचे आयोजन केले जाते। कुटुंबामध्ये श्रीखंड पुरणपोळी यासारखे पदार्थ देखील बनवले जातात आणि उत्सवाचा एक भाग म्हणून ते पदार्थ मित्र परिवार आणि कुटुंबामध्ये वाटले जातात।